या जिल्ह्यात 1500 शिक्षकांना मिळणार अनुदान, 22 वर्षाचा वनवास हळूहळू येणार संपुष्टात। कोल्हापूर या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे। विनाअनुदानित शाळा उच्च माध्यमिकच्या 1134 शिक्षकांना मिळणार शाळा अनुदान। राज्यातील विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारने नुकताच घेतला आहे। ज्या शाळांनी अंशतः अनुदान घेतले आहे अशा शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात येत असून नव्याने अनुदानावर आलेल्या शाळांना 20% अनुदान देण्यात आले आहे। यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे। या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 1500 शिक्षकांना लाभ झाला आहे। 20% अनुदान घेतलेल्या शाळांना 40% तर 40% अनुदान घेतलेल्या शाळांना 60% अनुदान मंजूर करण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विनाअनुदानित 3 प्राथमिक शाळा व 5 तुकड्यांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला। मागणीला यश। विनाअनुदानित शाळा अनुदान देण्याच्या मागणीसाठी विनाअनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढले होते। त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे। या मागणीला यश आले असून या शिक्षकांना आता पगार मिळणार आहे आणि त्यामुळं जवळपास 22 वर्षापासून सदर शिक्षक विद्यादानाचे पवित्र काम करत होते। पगार नव्हता, अत्यल्प कमी पगारामध्ये या शिक्षकांनी काम केलं। काही शिक्षक रिटायरसुद्धा झालेले आहे। आता 20%, 40%, 60% असं हळूहळू जो आहे तो पगार या शिक्षकांना सुरू होत आहे। प्राथमिक शाळा 20% अनुदान, प्राथमिक शाळा 3 तुकड्या 5 एकूण शिक्षकांना लाभ 28, 40% अनुदान 3 शाळा एकूण शिक्षकांना लाभ 9, 60% अनुदान 5 शाळा तुकड्या 8 एकूण शिक्षकांना लाभ 45। माध्यमिकची आकडेवारी, 20% अनुदानाच्या 3 शाळा आहे आणि त्यामध्ये 20 तुकडे आहे आणि 75 शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे। 40% अनुदानावरती 4 शाळा आहे आणि याचा लाभ 16 शिक्षकांना मिळणार आहे। 60% अनुदानावरती जवळपास 79 शाळा आहे आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये 20% अनुदानासाठी 165 शाळा आहे आणि यामध्ये 1134 शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे। तर नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे। यासाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे गरजेचे आहे। 30 एप्रिलपर्यंत आधार अपडेटची मुदत आहे। ज्या शाळांनी या अटी पूर्ण केल्या आहेत अशा शाळांना अनुदान देण्यात आले आहे।